आजच डाउटनॉट ॲप डाउनलोड करा। डाउटनॉटवर इयत्ता 6वी ते 12वी करता मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाउट्स असतील। काय सोडवणार ते मराठीत। फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा, त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्यूशन मिळवा। आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाउटनॉट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। स्वागत आहे डाउटनॉटमध्ये। प्रश्न आहे, अ मशीन हॅज 14 आयडेंटिकल कंपोनंट्स दॅट फंक्शन इंडिपेंडेंटली। इट विल स्टॉप वर्किंग इफ 3 or more कंपोनंट्स फेल। इफ द प्रोबॅबिलिटी दॅट कंपोनंट फेल्स इज इक्वल टू 0.1, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द मशीन विल बी वर्किंग। आता आपल्याला वर्किंग मशीनची प्रोबॅबिलिटी काढायची आहे, त्यासाठी आपण लिहून घेऊया प्रोबॅबिलिटी। यामध्ये आपण घेतलं आहे प्रोबॅबिलिटी ऑफ मशीन नॉट वर्किंग बी पी ऑफ ई, म्हणजे जे मशीन वर्क होत नाही त्याची आपण प्रोबॅबिलिटी घेतल्या ई। आता आपण प्रोबॅबिलिटी घ्यायची आहे वर्किंग मशीनची। तर आता आपण प्रोबॅबिलिटी ऑफ मशीन वर्किंग, म्हणजे वर्किंग मशीनची प्रोबॅबिलिटी आपण घेतल्या एफ। तर सूत्र आहे आपलं पी ऑफ ई अधिक पी ऑफ एफ बरोबर 1। तर पी ऑफ ई त्यांनी काय दिलं आहे इथं 0.1, ठीक आहे, अधिक पी ऑफ एफ आपल्याला काढायचा आहे, म्हणजेच वर्किंग मशीन आपल्याला काढायचं आहे बरोबर 1। तर पी ऑफ एफ काय येणार आपलं 1 मायनस, हे इकडं 0.1 प्लसमध्ये, इकडे त्यांना मायनस होणार पी ऑफ एफ। आता 1 मायनस 0.1 म्हणजे 1 मधून 0.1 गेल्यावरती राहत आहे 0.9। हे झालं आपलं, ठीक आहे, तर आपली वर्किंग मशीनची प्रोबॅबिलिटी झाली 0.9। धन्यवाद।